मंडळी नमस्कार, आणि तुम्ही अशा ठिकाणांचा विचार करत असाल जिकडे सहजपणे जाता यावं पण सोबत जबरदस्त अनुभव सुद्धा घेता यावा, हो ना? जसं जसं पाऊस पूर्णपणे कमी होत जाईल तसं सह्याद्रीतल्या डोंगर रांगांवरची हिरवी शाल सुद्धा बाजूला होईल। हे कित्येक जलप्रवाह मंद होतील आणि मग दिसेनासे सुद्धा, त्यामुळे हा छोटासा अवधी निसर्ग पाहण्यासाठी सुवर्णयोगच म्हणावा। जलप्रवाह खळाळून वाहतायत आणि प्रसन्न करणारी निसर्ग चित्रेच जणू ठिकठिकाणी तयार झाली आहेत। असाच एक भन्नाट अनुभव होता सह्याद्रीतल्या एका विलक्षण ठिकाणाचा, आणि हे स्वप्नवत वाटणारे ठिकाण म्हणजे भोरगिरी। भोरगिरीच्या या भन्नाट व्हिडिओमध्ये आपण भोरगिरी धबधबा आणि भोरगिरी किल्ला पाहणार आहोत। त्यापैकी या व्हिडिओमध्ये आपण इथला विलक्षण धबधबा पाहूया। चला, पुण्यातून निघालो आणि नाशिक रोडवर असणाऱ्या राजगुरुनगर शहरातून भीमाशंकरकडे जाणारा रस्ता पकडला। काय ते निसर्ग सौंदर्य, वाह! ते पाहत पाहत प्रवास अगदी सुखकर होऊन जातो। सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेली ती गावं, मार्गाच्या बाजूला पसरलेलं ते विस्तीर्ण चास्कमान धरण आपसुकच आपली नजर वेधून घेतात। छोटे छोटे जलप्रवाह, धबधबे आणि ओहळ पाहून गाडीला आपोआपच ब्रेक लावावा लागतो आणि मग या जागा आपल्याला आकर्षित करतात। हे पाहून थोडं पुढे जावं तर काय, सौंदर्याच्या बाबतीत त्याहून सरस अशी भन्नाट जागा आपली वाट पाहत असते। मार्गाच्या बाजूने वाहणारा एक सुंदर आणि मंजूळ आवाज करणारा ओहोळ, जवळ जाऊन निहाळल्याशिवाय आणि त्यात हात घालून मनसोक्त आनंद घेतल्याशिवाय मन शांत होत नाही आणि पुढे पण नाही जाऊ वाटत। शेवटी भोरगिरी गावाजवळ पोहोचलो आणि पहिल्यांदाच आल्याने वाट चुकली आणि भोरगिरी किल्ल्याकडे जाण्याऐवजी आम्ही भोरगिरी ते भीमाशंकर या ट्रेकच्या मार्गेच पुढे निघालो। नशेब की एक व्यक्ती वाटेत भेटली आणि योग्य मार्ग समजला।